125 अतिशय सुंदर विचार आनी सुविचार। वन ही आवर किती ही प्रखर सूर्य किरणे पडली तरी त्यावर काही परिणाम होत नाही, कारण त्यात परिवर्तनाची क्षमता जबरदस्त असते। तू चुका स्वीकारण्याची तयारी ठेवली की माणसं गमावण्याची वेळ येत नाही। प्रत्येकाला आनंदी ठेवणे आपल्या हातात निश्चित नाही, पण प्रत्येकाबरोबर आनंदी राहणे हे मात्र निश्चितच आपल्या हातात आहे। थ्री जीवन को नासाठी थांबत नाही, फक्त जीवन जगण्याची कारण बदलतात। सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत, काही प्रश्न सोडून दिले की आपोआप सुटतात। फॉर मुस्कुराते इंसान की कभी जेब टटोलना, हो सकता है उसका रुमाल गीला मिले। पांच मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। छह्यावर अचंग तेज है तुम अच्छा अंत करना तल्या विचारावर अवंबून अस्तंग मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो, मनात इतरा विषयी प्रेम असलंग की चेहरा सात्विक दिसतो, मनात इतरा विषयादर असला की चेहरा नम्र दिसतो, मनातले हे भावच तर माणसाला सुंदर बनवत असतात। सात विरोधक तयार करण्यासाठी मारामारी करावी लागत नाही, तुम्ही चांगले कर्म करू लागला की आपोआप विरोधक तयार होतात। आठ तुलानी ईर्षा करण्यात आयुष्य वाया घालवू नका, कारण जगण्याच्या स्पर्धेत जसे आपण कुणाच्या मागे असतो तसेच कुणाच्या तरी पुढेही असतो। नौ पाण्यात आणि मनात साम्यते काय, दोन्ही जर गढूल असतील तर दोन्ही आयुष्य संपवू शकतात, दोन्ही जर उथल असतील तर धोक्याच्या पातळीकडे चोडतात, दोन्ही स्वच्छ असतील तर जातील तिथे आनंदवनच फुलवतात। पण पाण्यात आणि मनात मुख्य फरक तो काय, पाण्याला बांध घातला तर पाणी संत, अनमनाला बांध घातला तर माणूस संत होतो। पानगल झाल्याशिवाय झाडाला नवी पालवी येत नाही, त्याचप्रमाणे आयुष्यात कठीण प्रसंगांचा सामना केल्याशिवाय चांगले दिवस येत नाहीत। दस अपनों के लिए चिंता हृदय में होती है, शब्दों में नहीं, और अपनों के लिए गुस्सा शब्दों में होता है, हृदय में नहीं। बस यही एक अटूट प्रेम की परिभाषा है। ग्यारह हमें उनसे तो लड़ना ही है जो खुलेआम दुश्मनी करते हैं, लेकिन उनका क्या करे जो लोग मुस्कुरा के दर्द देते हैं। बारह मानूस तेवहा मोठा नस्तो, जेवहा तो मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतो, मोठा दर तो तेवहा होतो जेवहा तो लहान लहान गोष्टी समजून घेतो। तेरह माणसाच्या आयुष्यात फक्त दुखाला काटे असतात असे नाही, तर सुखाचे काटेही असतात जे आपल्यावर जलनायाना टोचत असतात। चौदह स्वावलंबी जीवन ही यशाची गुरु किल्ली, कारण यात हरलो तरी सुधारण्यासाठी प्रयत्नांनी जिंकलो तर सर्वस्वी यशाचे शिल्पकार आपण स्वतः असतो। पंद्रह जेव्हा अंडे बाहेरील ताकदी मुले फुटते तेव्हा एक जीवन संपते, पण ते अंडे आतील ताकदी मुले फुटते तेव्हा एक जीवन सुरू होते। आतून मिळालेली ताकद सदैव जीवन घडवते। स्वत वरील विश्वास कधी ही कमी होऊ देऊ नका। सोलह पछतावा अतीत नहीं बदल सकता और चिंता भविष्य नहीं संवार सकती, इसलिए वर्तमान का आनंद लेना ही जीवन का सच्चा सुख है। सत्रह यदि आपको विश्वास है कि आप सही कर रहे हैं या सही है फिर भी लोग आपकी आलोचना करते हैं तो चिंता मत कीजिए, और याद रखिए हर खेल में दर्शक ही शोर करते हैं, खिलाड़ी नहीं डंडा। अठारह ओम सिंबल हर्षश्च दर्पश्च हरिस्तंभो मान्य मान्यता यमर्थान्नापकर्षन्ति सवै पंडित उच्चते दोहरा डंडा। ओम सिंबल जो व्यक्ति क्रोध अहंकार दुष्कर्म अति उत्साह स्वार्थ उद्दंडता इत्यादि दुर्गुणों की ओर आकर्षित नहीं होते वे ही सच्चे ज्ञानी है डंडा। उन्नीस जगन्याच्या वेदना कमी करायच्या असतील तर तीन गोष्टी शिकल्या पाहिजेत, काही ही आपलं नाही, काही ही आपलं नवातंग आणि काही ही आपलं राहणार नाही। बीस दिवसातून एकदा त्या व्यक्तीशी नक्की बोला जो दिवसभर तुमच्या बोलण्याची वाट पाहत असतो। इक्कीस चाज्वल स्वच्छ मन आणि निस्वार्थ असे माणुसकीचे धन असते, त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्याही पद पैसा अथवा प्रतिष्ठेची गरज भासत नाही। बाईस आयुष्याचं सुख कशात आहे माहित नाही। पंचह्यावरचा भाव नेहमी समाधान या सायला हवा, तीज खरी श्रीमंती।
संबंध जोडणंगे कला आहे, परंतु संबंध टिकवणंगे एक साधना आहे। आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे हे फक्त दोनच व्यक्तींना माहीत असते, परमात्मा आणि आपला अंतरात्मा। तेईस ध्यान नेकियां का अर्थ है भीतर से मुस्कुराना, और सेवा अच्छाइयां का अर्थ है इस मुस्कुराहट को औरों तक पहुंचाना। चौबीस गलती कबूल करने और गुनाह छोड़ने में कभी देर ना करना, क्योंकि सफर जितना लंबा होगा वापसी उतनी ही मुश्किल हो जाती है। पच्चीस वृथा वृष्टि समुद्रेशु वृथा तृप्तेशु भोजनम वृथा दानम धनाढ्येषु वृथा दीपो दिवापि च। भावार्थ, समुद्र में वर्षा व्यर्थ है, डंडा तृप्त को भोजन करना व्यर्थ है, डंडा धनी को दान देना व्यर्थ है, और दिन में दीपक व्यर्थ है डंडा। छब्बीस काम उद्यावर ढक करने क्रेडिट कार्ड वापरण्यासारखे आहे, बिल मिले पर्यंत फार मजा येते। सत्ताईस ज्ञानाला अर्थ कृती मूले प्राप्त होतो, कृती नाही तर ज्ञानाला अर्थ नाही। अठ्ठाईस यंत्रांनी कामे केली पाहिजे, माणसांनी विचार करायला पाहिजे। उन्तीस आयुष्यातील काही गोष्टी कबड्डीच्या खेळाप्रमाणे असतात, तुम्ही अशात चारिशेला हात लावताच लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करतात। तीस जिंदगी हसाए तब समजना की अच्छे कर्मों का फल मिल रहा है, और जब जिंदगी रुलाए तब समझना कि अच्छे कर्म करने का समय आ गया है। इकतीस असंग महंतात की आपन चांगलंग असलंग की सगल जग चांगलंग वागतंग पंखरंग सांगू आपन जेव ढंग जास्त चांगलंग वागू ना लोग आपला तेवढाच गैर फायदा घेतात। बत्तीस सरल सरल जे आहे ते सांगण्याचं धैर्य आपल्यात हवंग, त्यातून जी नाती टिकतील ती टिकतील, जे सोडावंग लागेल तिथं मिलाज नाही। तैतीस कुठला पण माणूस असाच नाही बदलत, काही घटना अशा घडतात की त्याला संपूर्ण बदलून टाकतात। चौतीस प्रशंसा ही चेहऱ्याची नव्हे तर चरित्राची व्हायला हवी, कारण चांगला चेहरा बनवायला काहीशी मिनिट लागतात पण चांगले चरित्र बनवायला संपूर्ण आयुष्य। यशस्वी भरपूर जन असतात परंतु समाधानी फार कमी असतात। यश हा जरी तुमच्या कर्तृत्वाचा विजय असला तरीही समाधान हा तुमच्या मनाचा विजय असतो। पैतीस जिंदगी तस्वीर भी है और तकदीर भी, फर्क तो रंगों का है। मन चाहे रंगों से बने तो तस्वीर, और अनजाने रंगों से बने तो तकदीर। छत्तीस रास्ते कहाँ खत्म होते हैं जिंदगी के सफर में, मंजिले तो वही है जहाँ ख्वाहिशे थम जाए डंडा। सैतीस हिमाना सुतिव्रे नीचा पर अशोगना अशक्ता स्तत पदंगंतु ततो निंदा प्रकुर्वते। भावार्थ, दुष्ट व्यक्ति दूसरे की उन्नति को देखकर जलता है, वह स्वयं उन्नति नहीं कर सकता डंडा, इसलिए वह निंदा करने लगता है। अड़तीस कोण पे ही कार्य है अड़थल्या शिवाय पार पड़त नाही। शेवटर पर्यंत जे प्रयत्न करत राहता त्यानांच यश प्राप्त होते। उनतालीस मूठ भर वाईट वागना या लोकांग मुले चांगल वागनंग कधी सोडू नका, कारण ही दुनिया चांगल या वागना या लोकान मुले टिकून आहे। फौटी कोण त्या गोष्टी कडे दुर्लक्ष कराय चंग हे कलंग के समजाय चे आपण जगायला शिकलो। 41 स्वभाव म्हणजे रंगांची पेटी, कधी कुठला रंग सांडेल कधी कुठला रंग मिसलेल याचा अंदाज बांधता येत नाही। फक्त स्वत जे रंग रंगवताना इतरांची चित्रंग बिघडणार नाही त्याची जमेल तितकी काळजी घेतली की आपले रंग देखील छान खुलतात। 42 इंसान का सबसे अच्छा साथी उसकी सेहत है, अगर उसका साथ छूट जाए तो हर रिश्ते के लिए बोझ बन जाता है। 43 प्रशंसा और आलोचना दोनों के बिना जिंदगी अधूरी है, इसलिए प्रशंसा को विनम्रता से स्वीकार करना चाहिए लेकिन आलोचना पर गंभीरता से विचार करना चाहिए। 44 ज्ञाना नातंग टिकवाए चंग अस्तम ते तुमच्चा हजार चुका माफ करतात, ज्ञाना नातंग टिकवाए चंग नस्तम ते तुमच्चा एका छोट्या चुकीवर पण नातम तोडतात। 45 ज्या दिवशी तुम्ही स्वतःचे विचार बदले तर समजून जावा त्या दिवसापासून तुमच्या आयुष्य बदलायला सुरुवात झाली। 46 जगन्याचा दर्जा आपल्या विचारांवर अवलंबून असतो परिस्थितीवर नाही। 47 तुम्ही कितीही चांगले रहा
कितीही चांगले काम करा, पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जी व्यक्ती तुम्हाला चुकीचं समजते ती मरेपर्यंत तुम्हाला चुकीचं समजणार, कारण दृष्टीचे ऑपरेशन होऊ शकते, दृष्टिकोनाचे नाही. 48 बचपन की सबसे बड़ी गलत फहमी यही थी कि बड़े होते हैं ही जिंदगी बड़ी मजेदार हो जाएगी. डंडा 49 जिस घर में बेटियों और बहुओं के खिलखिलाने की आवाज आती है उस घर में वास्तु दोष कभी नहीं होता है. 50 जीवन महंजे एक विचित्र शर्यता है, जिंकलो तर आपली मानसंग मागे राहतात, आणि हरलो तर आपली मानसंग सोडून जातात. 51 आयुष्यात खूपदा बुधदी जिंकते, हृदय हरतंग पण बुधदी जिंकून नाही हरलेली असते, आणि हृदय हरून देखील जिंकलेलं असतंग. 52 अच्छे इंसान की सबसे पहली और सबसे आखिरी निशानी ये है कि वो उन लोगों की भी इज्जत करता है जिनसे उसे किसी किस्म के फायदे की उम्मीद नहीं होती. 53 संधि समोर दिसो नहीं जाला निवर करता ये इतना ही त्याचात कधीच बदल घटत नाही. 54 अस्तित्वावर प्रश्न चिन्ह निर्माण झाल्या शिवाय स्वाभिमान जागा होत नाही. 55 आयुष्यात सुंदर क्षणांची वाट पाहण्यात वेल दगडू नका, जो क्षण आयुष्यात येईल त्याला सुंदर करण्याचा प्रयत्न करा. जीवनाचे दोन नियम आहेत, बहरा फुलांसारखे आणि पसरा सुगंधासारखे. कोणाला प्रेम देणंग सर्वात मोठी भेट असते, आणि कुणाकडून प्रेम मिळविणे सर्वात मोठा सन्मान असतो. 56 परिस्थिती अशी निर्माण करू नये जी आपला आत्मविश्वास बदलून टाकेल, उलट आत्मविश्वास असा असावा की जो आपली परिस्थिती बदलून टाकेल. 57 जेव्हा सारंग जग म्हणत असतंग पराभव मान्य करते व्हा आशेची झुलू करगत कानात सांगते पुन्हा एकदा प्रयत्न कर. 58 चंद्र मिलवन यासाठी नेम धरा चुकलात जरी तरी एखादा तारा नक्कीच मिळेल. 59 माज कसंग होईल हा प्रश्न मला कधी पडत नाही, कारण सूर्य हा बुडताना दिसतो पण तो कधीच बुडत नाही. त्याप्रमाणे उमेद विश्वास व कष्ट हे ज्याच्या जवळ आहे तो कधीच अपयशी होऊ शकत नाही. धाडसी माणूस भीत नाही आणि भिनारा माणूस धाडस करत नाही. जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही. 60 जिंकल्या वर्षा बासकी देणाऱ्या हातांच्या गर्दीपेक्षा खेळात उतरायच्या आधी विश्वासाने पाठीवर ठेवलेले काही हात खूप किंमती असतात. 61 मोठंग व्हायला ओळख नाही माणसांची मनंग जिंकावी लागतात. जगातील कुठल्याही तराजूत मोजता न येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजे मैत्री. 62 जिंदगी केसरन में खुद ही कृष्ण और खुद ही अर्जुन बनना पड़ता है, रोज अपना ही सारथी बनकर जीवन की महाभारत को लड़ना पड़ता है. 63 नियति मानसाला भक्त जन्म देते पन मानुष की ही मानसाला स्वतःला निर्माण करावी लागते. 64 तुमची आर्थिक श्रीमंती किती ही उच्च असली तरी तुमच्या वर्तनाची ऊंची सुद्धा महत्वाची आहे. तुमच्याकडे खूप पैसा आला म्हणजे तुम्हाला दुसऱ्यांसोबत कसेही वागायचे लायसन्स मिळत नाही हे कधीच विसरू नका. 65 स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्या गरजवंताचे काम होतंग तेव्हा त्याच्याचे ह्यावर जे समाधान असतंग तो चापल्या जीवनातील सर्वांत मोठा सन्मान आणि सत्कार असतो. 66 अहंकार ही फार मजेशीर गोष्ट आहे, ती दुसऱ्याच्या डोक्यावर बसलेली सहज दिसते पण स्वतःच्या डोक्यावर मात्र ती नाहीच अशी प्रत्येकाला खात्री असते. 67 एक माणूस 20 ते 25 लोकांना दोन हाताने मारू शकत नाही पण तोच माणूस दोन हात जोडून लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करू शकतो. 68 हे प्रभू कुछ और दे या न दे पर आदर भाव और संस्कार जरूर देना. मुझसे मिलने के बाद कोई भी मेरे पीछे से ये कहे कि दुनिया बदल गई पर ये बंदा वैसा ही है जैसा कल था.
69 माणसांचा संग्रह करणं मितकंग ही सोपंग नसतंग जितकंग पुस्तकांचा संग्रह करणंग. कारण पुस्तकांचा संग्रह करण्यासाठी पैशांची गुंतवणूक करावी लागते तर माणसांचा संग्रह करण्यासाठी भावनांची कदर करावी लागते. 70 संयम आणि माफ करण्याची ताकद मनुष्यामध्ये असली की तो यशस्वी होतोच. परमेश्वराला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी मोठे आहेत तर अडचणींना हे सांगा की परमेश्वर किती मोठा आहे. 71 खिशातील रक्कम बुद्धिमत्तेवर खर्च होत असेल तर ते धन चोरले जाऊ शकत नाही. ज्ञानासाठी केलेली गुंतवणूक हिने हमी चांगला परतावा देते. सुंदर सकाळ सुप्रभात. 72 आयुष्याला चांगले वलन मिलन याकृता चांगल्यावे लेची नाही चांगल्या लोकांची गरज असते. 73 नाही जमणार असा विचार करत बसण्यापेक्षा करून बघू म्हणत केलेली सुरुवात म्हणजे यशस्वी होण्याचं पहिलं पाऊल. 74 एक साधा विचार सुधदा तुमचं आयुष्य उजलवू शकतो म्हणून नेहमी नवे विचार मिळवत रहा. 75 मुलाकात जरूरी है अगर रिश्ते निभाने हो वरना लगाकर भूल जाने से पौधे भी सूख जाते हैं. 76 प्रत्येकाचा आदर करणे हा आपल्या स्वभावातला एक सुंदर दागिनाच नव्हे तर एक प्रकारची गुंतवणूक आहे. ती आपल्याला व्याजा सकट नक्की परत मिळते. 77 उजेडणारी प्रत्येक सकाळ तुम्हाला दोन पर्याय देऊन जाते. झोपून स्वप्न पाहत राहा किंवा उठून स्वप्नांचा पाठलाग करा. पर्याय आपणच निवडायचा असतो. 78 वक्त ख्वाहिशे और सपने हाथ में बंधी घड़ी की तरह होते हैं. जिसे हम उतार कर रख भी दें तो भी उनका चलना रुकता नहीं. 79 चेहरावर अचंग तेज है तो मच्चा अंतःकरणातल्या विचारावर अवलंबून अस्तंग मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो. मनात इतरां विषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो. मनात इतरां विषयादर असला की चेहरा नम्र दिसतो. मनातले हे भावच तर माणसाला सुंदर बनवत असतात. 80 आयुष्याच्या प्रवाहामध्ये प्रत्येक माणसाला स्वतःमधील कमी जास्तपणा अनुभवातून जाणवत असतो. आपण आपले गुण ओळखावे दोष सांगण्यासाठी लोक आहेतच. पावलं नेहमी पुढे चमटाका मागे ओढायला लोक आहेतच. स्वप्न पाहायचे तर मोठेपणाचे पहा कमीपणा दाखवायला अनेक जण असतात. 81 मानवी आयुष्यात वाईट व खोट्या गोष्टींना जी प्रोत्साहन देऊन वाहवा करणारीच माणसे आपल्याला उद्ध्वस्त करायला टपलेली असतात. बालपणी जेव्हा आपल्याला चालता येत नसते तेव्हा कोणीही पडू देत नव्हते आणि जेव्हा स्वतःच्या पायाने चालणे शिकलो तेव्हा मात्र प्रत्येक जण पाडण्याचा प्रयत्न करतो आहे आणि हेच जीवनाचे कटू सत्य आहे. 82 चांगल्या माणसांची परीक्षा घेऊ नये कारण ते पायासारखे असतात. जेव्हा तुम्ही त्यांच्यावर घाव घालता तेव्हा ते तुटले जात नाहीत. ते शांतपणे निघून जातात. 83 पुण्य करताना येणारा मृत्यू केव्हाही चांगला मात्र पाप करताना मिळालेला विजय वाईटच. 84 व्यक्तीची ओळख चेहरा किंवा कपड्यावरून नव्हे त्याची वागणूक आणि गुणांवरून होते. 85 यशस्वी आयुष्याचा प्रवास करताना काही गोष्टी सोडायच्या असतात. भूतकालाचा पश्चाताप आणि भविष्यकालाची काळजी सोडली की वर्तमानातला सुंदर आनंद हा कस्तुरीपेक्षा मौल्यवान असतो. एक्सक्लेमेशन मार्क. 86 सुगंध के बिना पुष्प, तृप्ति के बिना प्राप्ति, ध्येय के बिना कर्म एवं प्रसन्नता के बिना जीवन व्यर्थ है. 87 पत्थर सदैव हथौड़े की अंतिम चोट से टूटता है लेकिन इसका यह मतलब नहीं कि उससे पहले की सभी चोटें बेकार गई. ध्यान रहे सफलता निरंतर प्रयासों का ही परिणाम होती है.
88 आयुष्य ही भारव घर शाला आहे आपण कोणत्या वर्गात आहोत हे आपल्याला ठाऊक नसत. पुढची परीक्षा कोणती याची कल्पना नसते आणि कॉपी करता येत नाही कारण प्रत्येकाची प्रश्न पत्रिका वेगळी असते. 89 दुसर याच्या पराभवाची वॉट बघणार याला हे समजतच नाही की तो दुसर याच्या वेगावर लक्ष ठेवता त्याच्या स्वत चा वेग आपोआपच कमी होत असतो. 90 आईच्या ममतेच्या आणि बापाच्या क्षमतेचा अंदाज कधीच लागत नाही. 91 माणसा चंग छोट दू ख जगाच्या मोठ्या दू खात मिसलून गेलं की त्याला सुखाची चव येते. 92 पाठ ही व्रतच्या ओझ्यापेक्षा मनावरच ओझंग नेहमीच जड असतंग ते हलकंकर आय चंग हटलंग म्हणजे झेलणारा पण तितकाचा आपलासा असावा लागतो. 93 सुगंध के बिना पुष्प तृप्ति के बिना प्राप्ति ध्येय के बिना कर्म एवं प्रसन्नता के बिना जीवन व्यर्थ है. 94 पत्थर सदैव हथौड़े की अंतिम चोट से टूटता है लेकिन इसका यह मतलब नहीं कि उससे पहले की सभी चोटें बेकार गई. ध्यान रहे सफलता निरंतर प्रयासों का ही परिणाम होती है. 95 ज्या पाया नालहान पना पासून नून वारा पाऊस पाणी यांच्याशी संघर्ष करायची सवय असते अशी पावले शेवट पर्यंत कधीच थकत नाहीत. 96 ठरवलंग ते प्रत्यक्षात होते च्या संघ नाही आणि जे होते ते कधी ठरवलेलंग असतांच्या संघी नाही या लाज कदाचित आयुष्य म्हणतात. 97 वेल असला की वेल देणारे खूप असतात पण वेल नसताना सुद्धा जे आपल्याला वेल देतात तेच खरे आपले असतात. 98 जीवनाधार कधीच मानू नका कारण पर्वतामधून निघणा या नदीने आज पर्यंत रस्त्यात कोणालाच विचारले नाही की समुद्र किती दूर आहे. 99 माणूस कधीच छोटा किंवा मोठा नसतो. प्रत्येक माणूस आपापल्या परीने निसर्गाची एकमेव प्रतिम कलाकृती असतो. 100 जिंदगी तो सभी के लिए एक रंगीन किताब है. 100 फर्क बस इतना है कि कोई हर पन्ने को दिल से पढ़ रहा है और कोई दिल रखने के लिए पन्ने पलट रहा है. हर पल में प्यार और हर लम्हे में खुशी है यारों. खो दोगे तो यादों में भटक जाओगे और जी लोगे तो जिंदगी का असली मजा पाओगे. 101 सरल व्यक्ति के साथ किया गया आपकी बर्बादी के सभी द्वार. 101 खोल देता है चाहे आप शतरंज के कितने भी बड़े खिलाड़ी क्यों न हो. 102 संभव और असंभव के बीच की दूरी व्यक्ति की सोच और कर्म पर निर्भर करती है. डंडा 103 जिंदगी उसी को आजमाती है जो हर मोड़ पर चलना जानता है. डंडा कुछ पाकर तो हर कोई मुस्कुराता है. डंडा जिंदगी शायद उनकी ही होती है जो बहुत कुछ खोकर भी मुस्कुराना जानता है. डंडा 104 खुश रहना है तो अधिक ध्यान उस चीज पर दें जो आपके पास है. डंडा उस पर नहीं जो दूसरों के पास है. डंडा 105 किती दिवसाचे आयुष्य असते. आज जे अस्तित्व उद्यान असते मग जगावे ते हसून खेलून कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहित नसते म्हणून आनंदी रहा. आपला दिवस आनंदी जावो. नव्हेतर आपले संपूर्ण आयुष्य सुखी जावो. 106 पक्षी जेव्हा जिवंत असतो तेव्हा तो किड्या मुंग्याना खातो. 5 जेव्हा पक्षी मरण पावतो तेव्हा तेच किडे मुंग्या त्या पक्षाला खातात. वेलानी स्थिती केव्हाही बदलू शकते.
नाचा अपमान करू नका आनी को नाला कमी ही लेखू नका। 107 जाचा घरची तुलस फुललेली असते त्याच्या घरी पाण्याचा तुटवडा नसतो। जिथे रोज सायंकाली दिवे लागन होते तिथे भक्तीची कमतरता नसते। जिथे शुभंकर ओती होते तिथे संस्कारची नांदी असते। जिथे दान देण्याची सवय असते तिथे संपत्तीची कमी नसते। आणि जिथे माणुसकीची शिकवण असते तिथे माणसांची कमी नसते। 108 चैत्रातील झल सहन केल्याशिवाय मृगातील रिमझिमचा आनंद द्विगुणित होत नाही। तसेच जीवनात संकटांची वादले झेलल्याशिवाय सुखाचा गारवा कलत नाही। 109 एखाद्याची संपत्ती चटकन डोल्यात भरते पण त्यामागचे कष्ट त्यागा पल्याला दिसत नाहीत। 110 कदर कर लोन की जो आपसे बिना मतलब की चाहत करते हैं क्योंकि दुनिया में ख्याल रखने वाले कम और तकलीफ देने वाले ज्यादा होते हैं। 111 आयुष्याची किंमत करायला शिका आयुष्य बेभ्रवशाचा खेल आहे। कालिटलीत ज्यानी मावलता सूर्य पाहिला त्यानी सकालचा पाहिला नाही। 112 स्वतः ला जिंकायचे असेल तर डोक्याचा विचार करा। इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोग करा। 113 हमें अक्सर महसूस होता है कि दूसरों का जीवन हमसे अच्छा है लेकिन हम अक्सर भूल जाते हैं कि उनके लिए हम भी तो दूसरे ही हैं। 114 यूं चेहरे पर उदासी ना ओढ़िए साहब। वक्त तकलीफ का जरूर है लेकिन कटेगा मुस्कुराने से ही। 115 सगल्यात सुंदर नाते हे दोन डोल्यांचे असते ते एकाचवेली उघड झाप करता ते काचवेली रडता ते काचवेली झोपता ते ही आयुष्य भर एकमेकांना न बघता। 116 फणसाची चवानी रूप्यातला फरक खाणार याला कळतो। माणसांची पारख ही त्यांच्या रूपावरून करू नका खरा महत्वाचा असतो तो त्यांचा स्वभाव। आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कलत नकलत काही तरी शिकवून जाते। डोल्यांना ना दिसणारा व्हायरस तुम्हाला मारू शकतो यावर तुमचा विश्वास असेल तर मग डोल्यांना ना दिसणारा भगवंत तुम्हाला वाचवू शकतो यावर सुद्धा विश्वास ठेवायला काय हरकत आहे। 118 नात्याची सुंदरता एकमेकांचे दोष स्वीकारण्यात आहे कारण एकही दोष नसलेली या माणसाचा शोध घेत बसलात तर आयुष्य भरिकटे राहाल। 119 दुनिया के लाखों पेड़ गिलहरियों की देन है वे खुराक के लिए बीज जमीन में छुपा देती हैं और फिर जगह भूल जाती हैं। 110 बस अच्छे कर्म करिए और भूल जाइए समय आने पर फलेंगे जरूर। 122 खानी त्रास हे देवाने तैयार के लेले प्रयोग आहेत ज्यामुळे आपली क्षमता आणि आत्मविश्वासाची चाचणी केली जाते। 121 पैज लावायची तर स्वतः सोबत चलावा कारण जिंकलात तर स्वत चा आत्मविश्वास जिंकाला आणि हरलात तर स्वत चा अहंकार हराल। 122 जब भी देखता हूँ किसी को हंसते हुए तो यकीन आ जाता है कि खुशियों का ताल्लुक दौलत से कतई नहीं होता। जिसका मन मस्त है उसके पास समस्त है। फिर भी न जाने क्यों जमाना खैरियत नहीं हैसियत पूछता है।
123 उत्पन्न जास्त नसेल तर खर्चावर आणि माहिती जास्त नसेल तर शब्दांवर नियंत्रण पाहिजे. 124 क्रोध के समय थोड़ा रुक जाए और गलती के समय थोड़ा झुक जाए, दुनिया की सब समस्याएं हल हो जाएगी. 125 कदर्थ तस्यापि ही धैर्य वृत्तिर्न शक्यते धैर्य गुण प्रमार्ष्टुम् अधोमुखस्यापि कृतस्य वह निर्ध शिखायाति कदाचिदेव. भावार्थ: जिस तरह आग काम नीचे करने पर भी उसकी लपट कभी नीचे नहीं जाती, उसी तरह धैर्यवान व्यक्ति का साहस कठिन परिस्थितियों से कभी नहीं टूटता. टिप्पणियां या